नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळिया, तुम्ही बघत आहात भूमिगेन चॅनल। मित्रांनो, आजचा आपण जो व्हिडिओ घेणार आहे तो कुळधारक जे आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यांना भरपूर या व्हिडिओमधून म्हणजे फायदा होणार आहे आणि महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहेत। आणि तुम्ही लोकमत पेपरमध्ये पण बघितलं असेल की ही न्यूज आलेली होती, तर आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया की काय प्रकार आहे आणि कशा प्रकारे मृत कुळाच्या ज्या जमिनी आहेत ते आता त्यांच्या वारसांनाही विकता येणार आहेत। रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नाही करणे का, आराम से लेने का। हाँ, आणि ही योजना आहे ती कधी आणि केव्हा सुरू होणार आहे तर आपण थोडक्यात ती माहिती घेणार आहेत। आणि जी लोकमत मध्ये आपली न्यूज आलेली त्याचा फोटो जर तुम्हाला बघायचा असेल तर इथे साईडला मी लावून ठेवेल, म्हणजे तिथे तुम्ही बघू शकतात की ही जी माहिती होती ती लोकमत पेपर मध्ये सुद्धा आलेली आहे। मृत कुळाच्या ज्या वारसाची नोंद नसल्याने त्यांना जमिनीची मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होते, मात्र आता या वारसाच्या नोंदी कब्जेदार हक्कांतर्गत होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळून महसूल नजराणा भरल्यास जमिनीची विक्रीही करता येणार आहे। तर त्या आठवड्यापासून ही योजना सुरू होणार आहे। तर कोणता किती नजराणा भरायचा आहे, कुठे नजराणा भरायचा आहे त्याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत। ही हक्क जी ई फेरफार प्रणाली सुरू झाल्यानंतर इतर हक्कातील कुळाच्या वारसाची नोंदी केल्या जात नव्हत्या, त्या नोंदी करण्यासाठी तरतूद प्रणाली नव्हती। याबाबत लक्षात आल्यानंतर की कब्जेदार सदरीची नोंद करता येतात मात्र कुळाच्या वारसाची नोंद करता येत नाही। कब्जेदार सदरच्या नोंदी करताना महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याअंतर्गत वारसा प्रकरणाची नोंदवही अद्ययावत करावी लागत होती, त्यानंतर त्यावर वारसाची नोंद केली जाते। मात्र ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे, त्यातही एकच बाब नोंदवता दोन वेळा करावी लागत होती। त्यामुळे जमाबंदी जे आयुक्तालय जे आहे राज्य सरकारला एक प्रस्ताव पाठवला, त्यात कब्जेदार सदराच्या नोंदी वारस नोंदीचे करण्यात यावी, त्यामुळे वारस प्रकरणाच्या नोंदवहीची गरज भासणार नाही असे मानण्यात आले आहे। ही वारस प्रकारची नोंदवही सध्यावत ई हक्क जी प्रणाली आहे त्या तंत्रज्ञाचा वापर करून ऑटो जनरेट करता येईल। त्याच पद्धतीने कुळासाठी वारस नोंद करावी अशी विचार पुढे करण्यात आलेला आहे। कुळ वहिवाट आणि महाराष्ट्र जमीन महसूल कायदा यांचा अभ्यास केला असता त्यात कुळासाठी वारसा प्रकरणाची नोंदवही करावी असे कुठेही नमूद नाही किंवा तसे बंधनकारक पण नाही आहे। त्यामुळे वारसांची नोंदवही आहे ती थेट करू आपण तिथे नोंद करू शकतो। त्यानुसार येत्या आठवड्यात राज्यभरासाठी वारस प्रणालीची नोंदवही कार्यरत करण्यात जाणार आहे, त्यामुळे मृत कुळाची वारसाची नोंद करता येणार आहे। कारण की आपल्या जे चॅनलवर आहे भरपूर लोकांचे मला प्रश्न पण येत होते, त्यामुळे जी आता ही न्यूज आली त्यामुळे मी लगेच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला की जे कुळामध्ये आपले पंजोबा असतात किंवा आजोबा वगैरे असतात त्यांचेच नाव असते, पण त्याच्यानंतर ते नाव अजून त्या कुळाच्या इतर अधिकारात असते, पण आपले जे वारस असतात ते वारस तिथे आपण लावू शकत नव्हते। तर आता या योजनेअंतर्गत तिथे पूर्ण आपण आपली वारसांची नावं लावण्यात येणार आहेत आणि जो नजराणा आहे तो भरल्यानंतर ती जमीन तुम्ही विकता पण येणार आहे तुम्हाला। तर आपण तोच आपण पुढे माहिती घेऊया की वारसांना जी जमीन आहे ती कशाप्रकारे विकता येणार आहे। तर कुळ जे मृत कुळाचे वारस आहेत ते थेट जमीन विकू शकत नव्हते, मात्र सातबाऱ्यावर नोंद झाल्यानंतर कुळ कायदा कलम 43 प्रमाणे वारसाला मालक होता येईल। त्यानंतर त्यासाठी जमिनीच्या आकाराचा जो 40 पट महसूल असतो, म्हणजे जो आपला आकारणी असते पैशामध्ये किंवा रुपयामध्ये आपली आकारणी लिहिलेली असते सातबाऱ्यावर, ते आपल्याला तिथे भरावी लागणार आहे। 40 पट नजराणा तिथे आपल्याला भरून ती जमीन आपल्याला विकता येणार आहे, तेथील वारसांच्या नोंदी करण्यात येतील। ही एक महत्त्वाची पायरी आहे। तर आपण पुढे बघूया की याबाबत माहिती देताना राज्य स्वयंसेवक आहेत ते ई फेरफारचा प्रकल्पाच्या सरिता नरके यांनी सांगितले की जी व्यक्ती मृत आहे त्यांच्या नावाने कोणतेही व्यवहार करू शकत नाही, अशा परिस्थितीत वारस नोंद करणे थांबवले होते। आता या प्रक्रियेमुळे वारसाची नोंदी आपला आता होणार आहे, त्यामुळे जे कुळधारक आहेत ज्यांचे मृत कुळ आहेत त्यांचे आता वारस लागतील आणि वारस लागल्यानंतर त्या जमिनीचा ते नजराणा भरल्यानंतर त्यांना ती जमीन विकता सुद्धा येणार आहे। आणि जो आपल्याला भरायला मी सांगितलं की 40 पट नजराणा आपल्याला तिथे भरायचा आहे। आता 40 पट नजराणा कशा प्रकारे भरायचा आहे हा सगळ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की हे तर मी तुम्हाला सांगितलं की 40 पट नजराणा त्याच्यात आपल्याला भरावा लागणार आहे, पण कुठे भरायचा आहे, कशा प्रकारे भरायचा आहे, किती वर्ष आपल्याला कुळधारक म्हणून तिथे ती कुळ म्हणजे केलं पाहिजे, म्हणजे जमीन कसली पाहिजे त्याच्यानंतर भरायचा आहे, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल डिटेलमध्ये तर डिस्क्रिप्शनवरती आणि वरती आय बटनवर पण मी दिलेला आहे, तर तिथे जाऊन तो तुम्ही व्हिडिओ बघा। म्हणजे सगळीच जी स्टेप
स्टेप बाय स्टेप आहे ते तुम्हाला कळून जाणार आहे. कोणतं प्रमाणपत्र बनवायचं आहे, कोणत्या कायद्याअंतर्गत तिथे आपल्याला तो 40 पट नजराना भरायचा आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि आवडला पण असेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कोणी नवीन चॅनलवर आलं असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा, असेच कायदेविषयक आणि जमिनीविषयक आपल्या चॅनलवर माहिती मिळत राहते. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.